अमर साबळे यांची कन्या वेणू साबळे यांच्या पडेगा भारत या ई लर्निंग कंपनीमध्ये मी 21-22 या सालामध्ये होते. साधारण 9 महिने मी तिथे काम केलं. या 9 महिन्यात सुरुवातीचे 4-5 महिने मला पेमेंट व्यवस्थित मिळालं. त्यानंतर मात्र मला कंपनीने कधी 10%, कधी 20% याप्रमाणे पेमेंट केलं. मी ज्यावेळी सोडलं त्यावेळी माझे जवळजवळ 80,000 रुपये कंपनीकडे पेंडिंग होते. फक्त आश्वासन दिलं जायचं की पुढच्या सोमवारी पेमेंट होईल, 10 दिवसात होईल, कंपनी खूप मोठी होणार आहे, कंपनीला चांगले दिवस येणार आहेत, आमच्या हातात हे प्रोजेक्ट आहेत, ते प्रोजेक्ट आहेत. प्रत्यक्षात काहीच घडत नव्हतं. शेवटी वैतागून मी जाणं बंद केलं कंपनीमध्ये आणि त्यांना पर्सनली सांगितलं की तुमच्या कंपनीचे चांगले दिवस येतील, पैसे येतील कंपनीकडे, तेव्हा मी परत येईल. माझ्याऐवजी मी एकाला अपॉइंट केला, माझा सगळं जे मी हँडओव्हर केलं कंपनीला आणि त्यानंतर ती कंपनी सोडली. त्यानंतरही महिनाभर मी घरी बसून वर्क फ्रॉम होम करत होते, मी पाहिजे ती मदत कंपनीला करत होते. अमरजी साबळे यांच्याशी तुमचं या संदर्भात ते बोलणं झालं होतं? अमर साबळे नंतर ज्यावेळी खूप पेंडिंग राहिलं होतं त्यांनी, तेव्हा ते स्वतः येऊन त्यांनी सगळ्यांना आश्वासन दिलेलं होतं की लवकरच सगळ्यांचे पेमेंट होतील, कुणी काही ॲक्शन घेऊ नका, अशा पद्धतीचं त्यांनी स्वतः प्रॉमिस केलेलं होतं. वेणू साबळे हे प्रत्येक वेळी आश्वासन देत होत्या पण कधीच पेमेंट केले गेले नाहीत. फक्त गाजर दाखवलं जायचं आणि प्रत्यक्षामध्ये 10%, 20% म्हणजे 6,000, 7,000, 8,000 एवढंच पेमेंट केलं जायचं. असा प्रकार किती कर्मचाऱ्यांसोबत झाला? मला वाटतं मी ज्यावेळी ह्या आठवड्याभरामध्ये ही 50 लोक माझ्याबरोबर जमली आहेत, पण 2019 कंपनी स्थापन झाल्यापासून हाच प्रकार सगळ्यांबरोबर होतो आहे. माझ्याबरोबर जेवढे लोक होते त्या सगळ्यांचे पेमेंट पेंडिंग आहेत आणि माझ्यानंतर जे आले त्यांचेही पेंडिंग आहेत. सर मैं भी यहाँ पे एज अ क्वालिटी एनालिस्ट टीचर काम करती थी, लेकिन इसके बावजूद भी मुझे भी फर्स्ट महीने की भी तो सैलरी मिली नहीं. मेरे जितने भी वीडियोस थे पेंडिंग थे वो उनकी भी पूरी अमाउंट मुझे रिलीज नहीं की गई है. पड़ेगा भारत च्या कर्मचाऱ्यांनी आज घेतलेली पत्रकार परिषदच मुळात चुकीच्या हेतूने घेतलेली आहे. केवळ राजकीय पदाचा गैरवापर करून कंपनीसोबत आपण केलेले गैरवर्तन झाकण्याचा हा केलेला प्रयत्न आहे. आम्ही हे सर्व फेम मिळवण्यासाठी करत आहोत असा सुद्धा मेल आम्हाला आलेला आहे, त्याचे सुद्धा पुरावे आमच्याकडे आहेत. मुळात या सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीची HR एक्झिट पॉलिसी फॉलो न केल्यामुळे या सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यांनी HR एक्झिट पॉलिसी पूर्ण करावी म्हणजे आम्हाला त्यांच्या पेमेंटची प्रोसेस पूर्ण करता येईल असे मेल आम्ही त्यांना वारंवार केलेले आहेत. पडेगा भारतच्या माजी कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझा नामोल्लेख करून माझी बदनामी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचा मी निषेध करतो आहे. माझ्या प्रौढ मुलांनी काढलेली ही कंपनी आहे, परंतु त्याचा माझा अर्थार्थी काहीही संबंध नाही. केवळ माझं नाव घेतल्यामुळे सनसनीटी निर्माण करता येऊ शकते, प्रसिद्धी मिळू शकते अशा कुभावनेने माझा नामोल्लेख करून पत्रकार परिषदेमध्ये माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा मी निषेध करतो.